हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. मी साधना आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये. आज मी पुन्हा एकदा अशा काही किचन टिप्स घेऊन आलेले आहे. या किचन टिप्स तुम्हाला नक्कीच रोजच्या कामांमध्ये मदत करणार आहेत आणि तुमची रोजची अवघड आणि किचकट कामं सोपी करणार आहेत. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आपली पहिली किचन टिप्स आहे चपाती किंवा भाकऱ्यांविषयी. तर पहिली चपाती असो किंवा पहिली भाकरी असो, तवा जर नीट गरम झालेला नसेल तर ती हमखास चिकटते आणि सगळा तवा खराब होतो किंवा करपतो आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला भाकरी चपाती करायला अवघड जातं किंवा जड जातं. तर पाहू शकता इथे भाकरी तवा नीट न तापल्यामुळे तर आधी कच्ची पक्की झालेली आहे. तर आपल्याला इथे एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे. इथे घ्यायचं आहे आपल्याला एक केळं. केळं आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि सोलल्यानंतर आपल्याला केळं खाऊन घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे केळ्याचं साल. तवा गॅसवर ठेवलेला आहे तर तवा गरम करण्याआधी आपल्याला हे केळ्याचं साल या तव्याला चोळून घ्यायचं आहे. जरा चांगल्या प्रकारे चोळून झाल्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि मोठा ठेवायचा आहे किंवा चांगला तापून घ्यायचा आहे. तव्याला असं केळ्याचं साल चोळून घेतल्यामुळे तव्याला एक प्रकारचं कोटिंग येतं किंवा ग्रीसी होतो. यामुळे आपली पहिली चपाती किंवा पहिली भाकरी अजिबात चिकटत नाही आणि छान भाजली जाते. फक्त एकदाच ही केळीची साल चोळून घेतल्यानंतर तुम्ही कितीही भाकरी किंवा चपात्या करा, तव्याला अजिबात चिकटणार नाही किंवा खराब होणार नाही. चपाती भाकरी करताना जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर तुम्ही ही ट्रिक तुमच्या किचनमध्ये नक्की वापरून बघा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. यानंतरची आपली यूजफुल टिप्स आहे टाकाऊपासून टिकाऊ. आपल्या महिलांना सवय असते की कॉम्बोमध्ये किंवा ऑफरमध्ये काही मिळालं तर घेण्याचे. तर माझ्या हातांमध्ये इथे पाहू शकता हेअर क्लचरचा एक पेपर आहे. याला हेअर क्लचर आले होते तर माझे हेअर क्लच वापरण्यासाठी मी काढून घेतले आणि हा प्लास्टिकचा कवर. हा जो पेपर आहे तो खूप चांगला आणि लवचिक आहे आणि याला मला फेकून देण्याचं अजिबात मन झालं नाही. कदाचित तुमच्याकडेही असा क्लचर बरोबर पेपर येत असेल तर तुम्ही फेकू नका, याचा आपण छान यूज करू शकतो. आणि याला आपण होल करून घ्यायचे आहेत. पाहू शकता याला एखाद्या टोकदार वस्तूने आरामात होल होतात, काही मेहनत करावी लागत नाही, लगेचच होल पडतात. आणि हे होल कशासाठी करायचे आहे तर आपल्याला इथे याचा यूज करायचा आहे इयरिंग ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा अरेंज करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण याला हवे तितके इयरिंग ऑर्गनाइज करून ठेवू शकतो किंवा एक इयरिंग ऑर्गनायझर आपल्या इथे तयार झालेला आहे. इथे मी मोठे मोठे इयरिंग्स लावत आहे तर तुम्ही याला छोटे छोटे टॉप्स जे असतात ते सुद्धा लावू शकता, रिंगा लटकवू शकता. आणि लटकवल्यानंतर तुम्ही याला कुठेही सेफ जागेवर किंवा सुरक्षित जागेवर हँगही करू शकता किंवा पर्समध्ये अगदी आरामात याला ठेवून घेऊ शकता. तर झाला ना इथे टाकाऊ वस्तूचा एक टिकाऊ ऑर्गनायझर. तर तुमच्याकडेही जर असे क्लचरचा पेपर जर आला तर तुम्ही त्याला फेकू नका. असं इयरिंग ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. दूध गरम करणं हे रोजचं काम आणि दूध उतुजाणं ही आपली रोजची समस्या. तर या समस्येवर एक आपण छोटंसं सोल्युशन घेऊन आलेलो आहोत. जेव्हाही तुम्ही दूध गरम करायला ठेवता तेव्हा वापरायची आहे एक छोटीशी ट्रिक. आपल्या घरामध्ये चपाती किंवा फुलका पापड भाजण्याचे चिमटा असतो, हा चिमटा आपल्याला या पातेल्यावर ठेवून द्यायचा आहे. आणि गॅस तर आपला नेहमी कमीच असतो, कमी असला तरी दूध उतुज जातं. पण हा चिमटा त्यावर ठेवल्यानंतर जेव्हाही दूध उतुजायला लागतं तेव्हा हे दूध चिमट्याला धडकून पुन्हा खाली जातं आणि उतुजात नाही. यामुळे आपलं नुकसान होणार नाही. इथे आपली मेहनत वाचलेली आहे जे गॅस साफ करण्यासाठी. बऱ्याच वेळा असं होतं की ओला हात लागल्या कारणानं किंवा ओला चमचा राहिल्या कारणानं मिठामध्ये, मिठाच्या बरणीमध्ये, तर मीठ असं साधळ्यासारखं होतं आणि यामुळे आपला भाजीचा अंदाज चुकू शकतो. भाजीमध्ये मीठ टाकण्याचा अंदाज चुकू शकतो मीठ जर सुटसुटीत नाही राहिलं तर. तर मीठ साधळू नये किंवा साधळलेल्या मिठाला परत कसं दुरुस्त करायचं यासाठी आपण वापरणार आहोत एक छोटीशी ट्रिक. आपल्या घरामध्ये टूथपिक तर असतातच, जे दातं टोकरण्यासाठी एक लाकडी स्टिक वापरतो त्याला टूथपिक म्हणतात. ती टूथपिक तर प्रत्येकाच्या घरात असतंच. तर या लाकडी टूथपिक आपल्याला घालायचे आहेत मिठाचं जेही बरणी किंवा जेही भांडं आहे त्यामध्ये आपल्याला या लाकडी टूथपिक घालायचे आहेत. यामुळे काय होईल, या लाकडी टूथपिक त्या मिठामध्ये जमलेलं मॉइश्चर शोषून घेतील आणि आपलं मीठ पहिल्यासारखं सुटसुटीत व्हायला मदत होते. यानंतरची आपली टिप्स आहे भेंडीविषयी.
चिकट बुळबुळीत झालेली भेंडी मुलांना बिलकुल आवडत नाही, अजिबात खात नाही जर चिकट झाली तर, मुलंच काही मोठेसुद्धा खात नाही। जर चिकट भेंडी होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला वापरायची आहे एक छोटीशी ट्री। ते इथे पाहू शकता मी तव्यावर भेंडी भाजून घेत आहे। जेव्हाही तुम्हाला भेंडी करायची असेल तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करा, पण भाजी करण्याआधी तुम्ही हिला 2 ते 3 थेंब तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्यामुळे याचा चिकटपणाही कमी होतो आणि दुसरं म्हणजे भाजी शिजण्यासाठी किंवा भेंडी शिजण्यासाठी जो वेळ लागतो तोही अर्धा होतो। आणि अशी जर भेंडी सुटसुटीत मोकळी फडफडीत झाली तर मुलंसुद्धा आवडीनं खातील आणि इथे तुमचा वेळही वाचेल। तर जेव्हाही तुम्हाला भेंडीची भाजी करायची असेल तर तुम्ही नक्की भाजून घ्या। चपाती भाकरी वगैरे झाल्यानंतर तुम्ही या भेंडीला गरम तव्यावर भाजून घेऊ शकता, यामुळे गॅसची सुद्धा बचत होईल।